कोल्हापूर जितो चॅप्टर अर्थात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या सामाजिक मूल्यवर्धन स्तरावर कार्य करत असलेल्या संघटनेच्या वतीनं आज अहिंसा रनरॅली ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. अत्यंत उत्साही वातावरणात 1834 जणांच्या सहभागानं आणि जय जिनेंद्रच्या जयघोषात ही पार पडली. जितो संघटनेच्या वतीनं जगभरातील 26 देशात आणि भारतातील 80 शहरात ही रॅली काढण्यात आली. जगभर शांतता लाभावी आणि अहिंसेचा प्रसार व्हावा या उद्देशानं जितो संघटनेच्या वतीनं जगभरातील 26 देशात आणि भारतातील 80 शहरात अहिंसा रन रॅली आज काढण्यात आली. कोल्हापुरात पोलीस परेड ग्राउंडमधून या रॅलीला प्रारंभ झाला. जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. अवघ्या देशाला मार्गदर्शक असणाऱ्या अहिंसा आणि प्रेमाचे विचार या रॅलीतून व्यक्त होत असून त्यातून समाजातील सकारात्मकता वाढीस लागेल असे उद्गार जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी काढले. धैर्यप्रसाद मंगल कार्यालय, कसबा बावडा आणि पुन्हा पोलीस परेड ग्राउंड असा या रॅलीचा मार्ग होता. 3 आणि 5 तसंच 10 किलोमीटर अशा 3 गटात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील गिरी शिरूरकर, यश कांबळे, राहुल साळुंखे, सूरज विचारे या विजेत्या खेळाडूंसह इतर सहभागी खेळाडूंना संजय घोडावत समूहाकडून स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेच्या संयोजनासाठी गिरीश शहा, जितेंद्र राठोड, शीतल गांधी, जितूभाई गांधी, रवी संघवी, अनिल पाटील, रमणलाल संघवी, श्रेया गांधी, माया राठोड, स्वीटी पोरवाल, पूजा काले, चिंतन राठोड, चिन्मय कर्नावट, जयेश ओसवाल यांच्यासह 125 कार्यकर्त्यांची टीम कार्यरत होती. कुशल नियोजनामुळे स्पर्धेच्या नियोजनापासून ते स्पर्धा संपन्न होईपर्यंत सर्व यंत्रणा आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे राबवण्यात आली.